मा झाला प्रणोदीपक मोरे मी आता सातवीत प्रज्ञान बोधिनी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत शिकत आहे. माझा आजचा टॉपिक आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच पचन संस्था. डायजेशन म्हणजे काय? खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर सोल्युबल फॉर्म म्हणजेच विद्रव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला डायजेशन असे म्हणतात. डायजेस्टिव्ह सिस्टीममधलेच काही मेन पार्ट्स म्हणजेच माउथ, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम, ॲनॅनस. चला तर मग आपण पचन संस्थेतील इंद्रियांची रचना व कार्य पाहूया. पहिलं आहे माउथ म्हणजेच तोंड. तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचन क्रियेला सुरुवात होते. तोंडातील अन्न दातांनी चावले जाते, त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. नंतर आहे सॅलिवरी ग्लँड्स म्हणजेच लाळ ग्रंथी. कानशिलाजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथीतून लाळ निर्माण होते. अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते. नंतर आहे फॅरिंग्स म्हणजेच अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते. नंतर आहे इसोफॅगस म्हणजे ग्रासिका. ही नळी घशापासून जठरेपर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करते. नंतर आहे लिव्हर म्हणजेच यकृत. लिव्हर ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. लिव्हरचे मुख्य कार्य म्हणजेच ग्लुकोजचा साठा करणे. यामध्येच यकृतने स्त्रवलेले पित्तरस साठवलं जातं. नंतर आहे पॅनक्रियाज म्हणजेच स्वादुपिंड. स्वादुपिंडातून स्वादुरस स्त्रवतो, त्यात अनेक विकारे असतात. नंतर आहे स्टमक म्हणजेच जठर. अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर असे म्हणतात. जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते. जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. नंतर आहे स्मॉल इंटेस्टाईन म्हणजेच लहान आतडे. लहान आतडे 6 मीटर लांब असून येथे प्रमुखाने अन्नाचे पचन व शोषण होते. नंतर आहे लार्ज इंटेस्टाईन म्हणजेच मोठे आतडे. मोठे आतडे 1.5 मीटर लांब असतात. येथे फक्त पाणी ॲब्झॉर्ब होते. हे होते पचन संस्थेतील इंद्रियांची रचना व कार्य. थँक्यू.